जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत या मंचावरती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं. नमस्कार 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 नमस्कार. देवा आज या मंचावरती जोडीनं तुम्ही आलेल्या आहात चला हवाई उद्या मध्ये कसं वाटतंय सर? खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतं की या सगळ्याजणी हे औक्षणाचं ताट घेऊन उभे आहेत. मी असं म्हणेन मी काय तू काय आपण सगळे निमित्त आहोत, पण खऱ्या अर्थानं 6:30 या सगळ्याजणी झी मराठीचं औक्षण करत असतात. 6:30 मनोरंजनाचा एक आनंद प्रत्येक घराघरात देण्यात येतो. आज या ठिकाणी आल्यानंतर स्वाभाविकच आहे मला आनंद होणार. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहबा, पदरावरती सरकारीचा मोर नाच राहबा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. हे पाय पुसणे इथे कोणी ठेवलं तिकडे? आई सॉरी सॉरी. बसा बसा तुम्ही. अच्छा दिवस तरी नीट वापर गा तिला. आले हो आई बसा तुम्ही. बघा तुम्ही यायचं बुक द्यायचं त्यांना. कळलं का काय काय? भाऊजी आले भाऊजी आले. वा 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 मस्त. ताट घ्या बाई. अहो असं काय करता ते नाही सेल्फी काढायचा बाहेर. अहो तुम्ही कशाला आलात? शूटिंग आहे आमच्याकडे नंतर नंतर पटकन रेडी राहा. अहो मीच आहे. नमस्कार 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 नमस्कार. 13 वर्ष मंडळी 13 वर्षांचा हा प्रवास आणि 7 तुमची. डायरेक्ट 20 म्हणा ना. 13 वर्षात तुम्ही आणि आम्ही 7 झाले 20. वा फारच पानसट विनोद. तेलकट तेलकट नाव आहे आमचं. वा वा फारच तेलकट आणि पानसट विनोद. नाही नाही त्या जरा पानसटच विनोद करतात. त्यांचे मार्क कापा तुम्ही भाऊजी. मी ओवाळून घेते. मी ओवाळणार मी का? मी मी म्हण मी घेते ना ओवाळून. कसं नाही मी थोरले. आय एम अ बिल्डर. बिल्डर माकड तोंड येते. बिल्डर नसते काही येल्डर येल्डर असते. तर मंडळी मला सांगायचं आहे की आज आपण बाळा कॅरेक्टर चांगलं पकडलंयस. कॅमेरा पण नीट पकड. तर लैला हाऊसिंग सोसायटीमधल्या तेलकट कुटुंबियांना आज आपण भेटत आहोत आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीनं त्यांनी स्वागताची ही तयारी केली आहे. वा मी मी ओळते ओळते. जाळाल 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 एकच आहे ती. हे काय वा 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 वडा असेल तर चालला असता मला. आजच्या खेळात माणुसकी जिंकलेली आहे आणि आई वडिलांचे आशीर्वाद जिंकलेले आहेत.
पण आजच्या जर कोणी होम मिनिस्टर ठरलेले आहेत तर त्या आहेत सासूबाई. तर सासूबाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नको बाबा नको. काय अरे याला उचलावं लागेल मला. नाही काही गरज नाहीये तुम्ही उचलायची. हा माझे भाऊजी आहेत ना. तर मला वाटतं की पैठणी तर मिळाली पाहिजे आणि मी किती प्रयत्न केला आवाज काढण्याचा तरी सुद्धा ओरिजिनल ते ओरिजिनलच. तर माझी अशी इच्छा आहे की भाऊजींनी येऊन सासूबाईंना पैठणी द्यावी. पैठणी घेऊन या.